अजित पवारांना 2024 साली मुख्यमंत्री करणं हेच आमचं ध्येय आहे असं आमदार अमोल मिटकर यांनी म्हटलंय. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची स्वप्न जागी झाल्याचं दिसून आलंय. महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल झाल्यापासून वारंवार ही मुख्यमंत्रीपदाची स्वप्न जागृत होत असल्यामुळे विरोधकांनाही टोमणे मारण्याची आयती संधी मिळते. मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न हे बारमाही स्वप्न आहे. उन्हाळा सुरू होता तेव्हा अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची रिकामी खुर्ची दिसली होती, पण अजित पवार बसण्याआधीच विधानसभा अध्यक्षांनी त्यावरचं स्टिकर काढून घेतलं होतं. त्यावेळी अजित पवार आपलं स्वप्न तोंडानं सांगण्याऐवजी कृतीतून सांगत होते. मग पावसाळा सुरू झाला, ऋतू बदलला तरी स्वप्न तेच होतं. यावेळी कार्यकर्तेही नेत्याचाच कित्ता गिरवत होते, आपलं स्वप्न तोंडानं बोलण्याऐवजी पोस्टर मधून मांडत होते. आता हिवाळा सुरू झालाय, कदाचित वाढत चाललेल्या थंडीमुळे असेल, पण आता मनातले शब्द थेट ओठावर आले. कार्यकर्त्यांच्या मनातलं स्वप्न पूर्ण नावानिशी, पदानिशी आणि वर्षानिशी स्पष्टपणे बाहेर आलाय. 2024 संकल्प असेल की अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असावेत, आणि त्याकरता जे काही मेहनत करायचं काम पडेल ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल. स्वप्नातही नसताना मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पाहणाऱ्या अजित पवारांना स्वप्नाची महती समजावून सांगतायत. स्वप्न जगून आलेले स्वप्न पाहणाऱ्यांना काय सल्ला देतायत ऐका. बघा, प्रत्येकाला स्वप्न बघण्याचा अधिकार आहे, आणि अजून त्याच्यावरती टॅक्स लागलेला नाहीये, नाहीतर आपल्याकडे तेही एक यंत्रणा येऊ शकते. कारण AI वगैरे आता एवढं विकसित झाले की दुखंडे तुम्हाला काल हे स्वप्न पडलं होतं, तुम्हाला पंतप्रधान व्हायचं, तुमच्या स्वप्नात दिसलं होतं, एवढा टॅक्स भरा. त्याच्यामुळे बघू दे ना, त्यांना स्वप्न बघायचं, पंतप्रधान व्हायचं, मुख्यमंत्री व्हायचं. हो, महाराष्ट्रात झालेलं राजकीय नाट्य आणि त्यानंतर तीन राज्यात भाजपकडून करण्यात आलेले मुख्यमंत्री पाहून राज्यातले भाजप नेते मात्र एकदम आध्यात्मिक पातळीवर पोहोचले. व्यक्ती, पद वगैरे गोष्टींना ते तुच्छ लेखताय. असल्या क्षुल्लक गोष्टी सोडून ते थेट विचारांची भाषा बोलू लागले. आम्हाला जनहिताची काम करायची आहे. आमच्या दृष्टीने कोण मुख्यमंत्री हे आमच्या पक्षामध्ये नेहमीच गौण आहे, आणि म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये आम्ही व्यक्तिपूजक नाही, आम्ही विचाराची पूजा करतो. प्रणाम करो इस धरती को जिसने हमको जन्म दिया भाव, हा आमचा राहिला. त्यामुळे हा मुख्यमंत्री की तो मुख्यमंत्री नाही, आमच्या दृष्टीने विचार मुख्यमंत्री आहे, आणि तो विचार घेऊन कोणी बसायचं हे पक्ष निर्णय करतो. शरद पवार गटाने मात्र लौटाओ लौटाओ हा घोष सुरूच ठेवलाय. परतीचे दोर कापल्याचं वरिष्ठ नेते सांगत असले तरी शरद पवार गटाचे अनेक नेते अजूनही प्रचंड आशावादी आहेत हेच खरं. नाही, अजूनही वेळ गेलेली नाही. येणाऱ्या कुठल्याही प्रसंगाला सामोरं जाण्याची तयारी दादांनी ठेवली पाहिजे, आणि दादांनी त्या ठिकाणी आपला जो चुकलेला मार्ग आहे तो दुरुस्त केला पाहिजे, एवढंच मी दादांचा लहान भाऊ आहे, त्यांना आवाहन करीन. शेवटी आपण आयुष्यभर ज्या विचारांमध्ये वाढलो, ज्या जातीयवादी विचारांच्या विरोधात आपण लढलो, त्यांच्याच सोबत जाऊन बसणं हे खरं म्हणजे त्यांच्या आयुष्यात त्यांनी केलेली फार मोठी चूक आहे. आणि त्यामुळे त्यांचा एक लहान भाऊ म्हणून मी त्यांना आवाहन करीन की अजून पण वेळ गेलेली नाही, त्यांनी परत यावं. तर अशा प्रकारे हिवाळ्यातही मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पाहण्याचा सोपस्कार पूर्ण झालाय. आता पुन्हा उन्हाळा येईल तेव्हा लोकसभा निवडणुकांच्या फांद्यांवर या स्वप्नांना मोहर येऊ लागेल. पण प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीत या मोहराला फळ येणार की त्यापूर्वीच एखाद्या अवकाळी राजकीय पावसात मोहर झडून जाणार ते आत्ताच कोणी सांगावं. तुम्हाला काय वाटतं? अमोल जोशी, पुढारी न्यूज, मुंबई.